वेलकम. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत गोव्यातील 17व्या शतकात बांधलेला हा सुंदर असा तेरेखोल फोर्ट. सो हॅलो गाईज, वेलकम टू न्यू व्हिडिओ. आता आपण आहोत तेरेखोल फोर्टच्या एंट्रन्सला. आज पण माझ्यासोबत आहे स्वप्नील. स्वप्न कुठे आहे? आणि सर्वेश, सूरज. आता आपण चाललो आहोत तेरेखोलच्या फोर्टला. ही मेन एंट्रन्स गेट. आता आपण हा फोर्ट पूर्ण आता फिरून बघूया, काय काय व्ह्यू बघायला भेटतं, काय काय नवीन लोकेशन बघायला भेटतं, पूर्ण फोर्ट एक्सप्लोर करायचं आहे आम्हाला. किल्ल्याच्या गेटने एंटर केल्यावर आपल्याला एक व्ह्यू पॉईंट पाहायला भेटतो. इथून आपल्याला समोर असलेला केरी बीच व तेरेखोल खाडीचे दृश्य पाहायला भेटते. महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवर जिथे तेरेखोल नदी समुद्राला मिळते, ह्या खाडीच्या जवळील टेकडीवर असलेला हा सुंदर तेरेखोल किल्ला. ह्या किल्ल्याचा उपयोग पूर्वीच्या काळी तेरेखोलची खाडी व समुद्रावर नजर ठेवण्यासाठी करण्यात आला होता, पण आता ह्या किल्ल्याचे रूपांतर गोवा सरकारने हेरिटेज हॉटेलमध्ये केलेले आहे. हे तेरेखोल किल्ल्याचे मूळ प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी आपल्याला एक चर्च पाहायला भेटतो. ह्या चर्चचे नाव आहे सेंट अँथोनी चर्च. तेरेखोल किल्ल्याचे गोव्याच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान आहे. थोड्या पायऱ्या वर चढून गेल्यावर आपल्याला पोर्तुगीज बांधणीचे वैशिष्ट्य असलेला कॅप्सूल बुरुज पाहायला भेटतो. ह्या किल्ल्यावर स्टे करण्यासाठी हॉटेलचे रूम सुद्धा अवेलेबल आहेत. आता आम्ही तेरेखोल हेरिटेज हॉटेलच्या बाहेर आलेलो आहोत आणि आम्ही चाललो आहे दुसऱ्या साईडला, किल्ले दुसऱ्या साईडला. इकडून परत इथे आणखी एक व्ह्यू पॉईंट आहे, त्या व्ह्यू पॉईंट आम्ही चाललो आहोत. तर आपण आता इथे आणखी एका व्ह्यू पॉईंटवर आलेलो आहोत. इकडून सुद्धा एक व्ह्यू मस्त दिसतो समुद्राचा. इकडून पुढे रॉक्स वगैरे दिसत आहेत, इकडून लांबपर्यंत पसरलेला समुद्र आहे. इथे खूप भारी लोकेशन आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. स्वप्नील काहीतरी बोलायचं आहे. स्वप्नील, चांगले चांगले घेतलेले शॉर्ट्स तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक. बघ मी आहे भिरभिरते.